आणि ज्यांच्या आशीर्वादानं मी दोनदा आमदार झालो, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे आणि उपस्थित असलेले सर्व माझे मायबाप जनता, सर्वांचा या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपण मला दोन वेळेस आमदार केलं, 2014 27,000, 2019 82,000 आणि 2024 जशा प्रकारचं प्रेम तुम्ही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला केलेलं आहे, एकदा नाही तर तीन तीनदा आमदार करण्याचं तुम्ही आज ठरवलेलं आहे, म्हणून तुमचा हे आशीर्वाद, तुमचं हे प्रेम मी मरेपर्यंत कधी विसरणार नाही. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे हे उपकार मी माझ्या जीवनातून कधी विसरू शकणार नाही. एखाद्या लाटेमध्ये माणूस एकदा निवडून येतो, दोनदा निवडून येतो, पण तिसऱ्यांदा सुद्धा अशा प्रकारचं प्रेम मला वाटतंय काहीच लोकांना मिळतं, त्याच्यातला हे तुमचा एक सेवक आहे राहुल पाटील. मी तर म्हणेन की ह्याच्यातच मी सगळं काही जिंकलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये आता काही एक राहिलं नाही. तुम्ही एवढं प्रेम दिलं, हे प्रेमच मला जीवनाभर आता बस झालं, काही मला नाही पाहिजे आता. पण तुमची सातत्यानं सेवा व्हावी, या मतदारसंघाचं एक वेगळं नाव रूप व्हावं यासाठी निश्चितच गेल्या 10 वर्षामध्ये जशा प्रकारचं आपण कार्य केलेलं आहे तशाच प्रकारचं कार्य येणाऱ्या 5 वर्षामध्ये सुद्धा निश्चित केलं जाईल. परभणी विधानसभेला एक आदर्श विधानसभा म्हणून आपल्याला बांधायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल की समाजामध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात, राजकारणामध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात. तशीच एक अडचण फार मोठ्या प्रमाणावर 2.5 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल, 2.5 वर्षापूर्वी जशा प्रकारचा आमचा एक कार्यकर्ता आमच्या नेत्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्री काय होतो आणि मुख्यमंत्री झाल्यावर म्हणतो की आम्ही जे आमच्याकडे येणार नाही त्यांना जेलमध्ये टाकू, आमदार राहुल पाटीलला जेलमध्ये टाकू जर आमच्याकडे आलो नाही तर, इथल्या खासदार साहेबाला आम्ही जेलमधून टाकू, अशा प्रकारच्या गोष्टी करणारे हे आमचे मुख्यमंत्री. गेल्या 2.5 वर्षापासून सातत्यानं शिवसेनेच्या सर्व उमेदवाराला किंवा सर्व पदाधिकाऱ्याला त्रास देण्याचं काम या लोकांनी केलं, पण आम्ही बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आहेत. आम्ही म्हणलं तुम्ही काय आम्हाला जेलमध्ये टाकता, एक टाईम असा येईल आम्ही मंत्रालयात बसू आणि तुम्ही जेलमध्ये असताल. हे असल्या धमक्या शिवसैनिकाला द्यायच्या नाहीत, जेलमध्ये टाकायच्या धमक्या आम्हाला द्यायच्या नाहीत. आम्ही रोज जेलमध्ये जातो, रोज कुठे जातो आम्हाला सांगायच्या गोष्टी नाहीत, त्या गोष्टी दुसऱ्या कोणाला सांगायच्या, परभणीतल्या तर शिवसैनिकाला कोणी या गोष्टी सांगितल्या नाही पाहिजे. म्हणून मला तुमचा अभिमान आहे, मला तुमच्याबद्दल एक वेगळा आदर आहे की खासदार साहेब मी तर गेलो नाहीत कुठं, पण सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा या गद्दार गटामध्ये गेला नाही, त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. ही जी निष्ठा आहे, जीवनामध्ये सगळ्या काही गोष्टी विकत मिळतात पण निष्ठा कधी विकत मिळत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ही निष्ठा ही रक्तात लागती, रक्तामध्ये आहे, आणि ही निष्ठा परभणी करायच्या रक्तामध्ये आहे, हे तुम्ही सिद्ध करून दाखवल्याल. म्हणून या गद्दार गटानं किती प्रयत्न केला तरी इथं काय कोणाचं वाकडं होणार नाही, हे तुझं तेवढंच खरं आहे. अरे यायला साधा उमेदवार भेटला नाही, एकदा म्हणालेत भाजपचा उमेदवार, एकदा म्हणालेत त्या अजित पवारचा उमेदवार, आणि एकदा मग कोणता एक उमेदवार काँग्रेसमधून भाजपमध्ये आला आणि भाजपमधून त्या एकनाथ शिंदेच्या गटात गेलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं जाते. अरे राहुल पाटील समोर लढायला हिंमत लागती, हिंमत लागती. अरे अशी पब्लिक लागती मागं तेव्हा निवडणूक लढवावं लागती, नुसतं पोस्टरवर एक चित्र लावून निवडणूक लढवली जात नाही, तर अशी पब्लिक मागं पाहिजे समुद्रासारखी, त्यावेळेस माणूस विजय होतात.
अरे हबूक काय ठोकतो तो हबूक तू बघ 20 तारखेला काय होत आहे ते 20 तारखेला पाणी तर प्यायला भेटतंय का बघ 1 लाखाच्या लीडने राहुल पाटील नाही आला तर बघ अरे हे चॅलेंज आहे तुम्हाला नाही सगळ्या भाजपवाल्याला शिवसेनेला आणि त्या राष्ट्रवादीला अरे तुमच्या हिंमत असेल तर राहुल पाटलाला पाडून दाखवा तू अरे राहुल पाटलाला पाडून दाखवायचा जाऊ द्या मी तुम्हाला ओपन चॅलेंज लावतो 1 लाखाच्या खाली जर राहुल पाटील आला तर लिहून ठेवा तुम्ही राहुल पाटील पडायच्या गोष्टी करू नका राहुल पाटील 1 लाखानं निवडून आलेला आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादा अरे तुमचे डिपॉझिट गेल्यावेळेस सुद्धा मी तुमचे डिपॉझिट गेल्यावर सुद्धा मी जप्त केलेले आहेत आणि यावेळेस सुद्धा या मायबापा जनतेच्या आशीर्वादानं सांगतो यावेळेस सुद्धा तुमचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अरे ताकद लागती या जनतेची ताकद लागती या जनतेची सेवा करावी लागती तेव्हा जनता मागा असते नुसतं पोस्टरवर लावून आणि नुसतं व्हॉट्सअप चालून आणि नुसतं फेसबुक चालून जमत नाही हे पैसे देऊन आलेले माणसं आहेत का हे पैसे देऊन आलेले माणसं आहेत का अरे राहुल पाटलाचे रक्ताचे लोक आहेत हे लक्षात ठेवा हे राहुल पाटलाच्या कुटुंबातले लोक आहेत हे पैसे देऊन 200-400 रुपये देऊन आले लोक नाहीत हे अरे लोक दिवसभर असे उपाशी बसवले तर इथून हलणार नाही ते राहुल पाटलाची गॅरंटी आहे ती राहुल पाटलाची गॅरंटी आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून येणारी विधानसभेचं आपल्याला कसल्या प्रकारचं काही लोड नाही अशा लय विधानसभा आल्यावर कुत्र्याच्या छत्र्या जशा उगवतात तसे लोक उगवतात या छत्र्या किती उगवल्या तर तुम्ही किती सार्थ आहेत मला सगळ्या गोष्टी माहिती म्हणून येणारी विधानसभा तुम्ही पाहिला असेल की आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि सरकार आल्यावर मी तुम्हाला एकच वचन देतो ही परभणी विधानसभा महाराष्ट्रातली 1 नंबरची विधानसभा झाल्याशिवाय राहणार नाही अरे ज्यावेळेस सन्माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला एकाच जिल्ह्याला 2 मेडिकल कॉलेज देण्याचं काम कुणी केलं असेल तर उद्धवसाहेबांनी केलेलं आहे अरे तुम्ही काय सांगता शिवसेनेनं काय केलेलं आहे मग शिवसेनेने बसस्टँडचा बाजूचा फ्लायओव्हर शिवसेनेने बांधलेला आहे या राहाटीचा बंधारा शिवसेनेच्या काळातला आहे हे नाट हे बी रघुनाथ हॉल शिवसेनेच्या काळातला आहे हे बसस्टँड शिवसेनेच्या काळातला आहे अरे शिवसेनेशिवाय इथं दुसरं केलं आहे काय कुणी म्हणून या भाजपवाल्यांना दुसरं काय सांगू नये हे टक्केवारीचं सरकार आहे हे तुम्हाला माहीत असेल गुत्तेदाराचं सरकार आहे एक बाजूला म्हणतंय आम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊ आणि एक बाजूला काय करतं 100 रुपयाचा बॉन्ड 500 रुपयाला केला आहे म्हणजे एक हातानं द्यायचं आणि एक हातानं डबल वसून करायचं अरे शोषण करणारे औलादी आहेत या औलादीला जमिनीखाली एवढं गाडा की हे परत 25 वर्ष वर येता कामा नाही जाती जातीमध्ये भांडण लावायचं आज तुम्ही पाहिलं असेल किती मोठे प्रमाणावर बेरोजगारी आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये एका युवकाला नोकरी लागली किती मोठ्या प्रमाणावर महागाई झालेली आहे आज आहे सोयाबीन खरेदीसाठी आम्ही मोर्चा काढला कलेक्टर ऑफिसला 2,80,000 हेक्टर सोयाबीनची लागवड आहे आणि खरेदी केंद्र किती सुरू केलेत 8 मी त्या कलेक्टरला म्हणलं अबे या 8 केंद्रामध्ये जर तू सोयाबीन इकत घेत बसला तर 2 वर्षही सोयाबीन घ्यावं लागेल तुला इकत म्हणजे काहीतरी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम या शासनानं केलेलं आहे म्हणून सातत्यानं दबाव करण्याचं काम दबाव ठेवण्याचं काम या शासनावर आम्ही केलेलं आहे आम्ही यांच्या बापाला घाबरत नाही यांनी काय केलं आम्ही घरी बसू पण आमच्या उद्धव साहेबाला गद्दार होणार नाही आम्ही घरी बसू पण या भगव्याला गद्दार होणार नाहीत पण एक दिवस आता आहे हे नियतीचा खेळ हे वेगळं असतंय हे नियत एकदा फिरली ना तर हे जेलमध्ये राहते आम्ही मंत्रालयात राहू म्हणून या नियतीला घाबरा अन्याय करणं सोडून द्या
तुमच्यात हिम्मत असेल तर आमने सामनेची लढाई लढा. कोणाच्या पाठीत खंजीर खुपण्याचं पाप तुम्ही करू नका, एवढं मी तुम्हाला सांगतो. म्हणून मायबाप जनता, तुमच्या आशीर्वादानं निश्चितच आपला हा विजय 100% होणार आहे, त्यामध्ये दुमत नाही. पण जशा प्रकारचा अन्याय अत्याचार या सरकारनं केलेला आहे, आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवक आहेत, मला कुणी सांगा कोणाला नोकरी लागली का? कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरीला 5,000-5,000 विद्यार्थी घेतले जातात आणि याची अक्षरशः पिळवणूक लागलेली आहे. फक्त कलेक्टर हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसला किंवा कायम